आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. कोरोनाच्या धर्तीवर गळतगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी हजेरीवर 10 मात्र हजर 2. जिल्हा पंचायत सदस्यांच्या सह ग्रामपंचायत सदस्यांची आरोग्य केंद्रावर धडक कारवाई. सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजला असताना गळतगा तालुका निप्पाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या सह सर्व कर्मचारीच गैरहजर आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या सह नागरिकांचे अतोनात हाल होत असून सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी अचानक आरोग्य केंद्रावर धाड टाकले असून यामुळे आरोग्य केंद्राचा भांडाफोड झाला आहे. सदस्यांच्या कडून आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आल्याने कर्मचारी वर्गाकडून सावरासावरीचे उत्तर देण्यात आले. एकीकडे कोरोनामुळे रोज एकाचा मृत्यू होत असताना आरोग्य विभागाच्या या बेपर्वामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत गेल्या 8 दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना तपासणीसाठी डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्थ केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत विकास अधिकारी यांनी मिळून शनिवारी अचानक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिले. त्यावेळी डॉक्टरांच्या सह 12 कर्मचारी असलेल्या या ठिकाणी फक्त 1 नर्स उपस्थित होते. दोघा नर्सना कोरोना झाले असून डॉक्टरांच्या सह 9 जण गैरहजर होते. आरोग्य केंद्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सह इतर रुग्ण मोठ्या प्रमाणात हजर असताना त्यांना तपासणीसाठी अथवा औषध देण्यासाठी कोणीही नव्हते. ज्या आरोग्य अधिकाऱ्यावर इस्पितळाची सर्व जबाबदारी असते ते डॉक्टर श्रीदेवी शल्यागोळ यांचा सोमवारपासूनच पत्ता नाही आणि त्यांचा फोनही नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे गळतगा येथील रुग्णाची प्रचंड हेळसांड होत असून त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी उपस्थित सदस्यांनी नर्सना अनेक प्रश्न विचारून आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. ಮೇಡಮ್ ಜವಾಬ್ದಾರಿನ ನಿನ್ ಮುಂಜಾನೆ 9 ಗಂಟೆಗ 7 ಗಂಟೆಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದಾರ ಅವ್ರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ನಿರ್ದೇಶನ ಇರ್ತಾರೆ. ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಗ ಔಷಧ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದವ್ರು ಹೋಮ್ ಸರ್ವಿಸ್ ಕೊಡ್ರಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದವ್ರು. यावेळी विनंती करून रुग्णांना व्यवस्थित उपचार करण्याची ग्वाही दिल्यानंतर टाळे ठोकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. हजेरीवर 12 तर हजर फक्त 2. गळतगा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह 12 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 2 नर्सना कोरोना झाला असून फक्त 2 कर्मचारीच हजर होते. त्यामुळे 8 कर्मचारी हजेरी पुस्तकात हजर तर प्रत्यक्षात गैरहजर होते. त्यामुळे आरोग्य केंद्रातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. जर असेच गैरहजर असून सरकारचे पगार घेत असल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोज जिल्हा पंचायत सदस्य आणि आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र वडर पवार यांनी दूरध्वनीद्वारे गळतगा येथील रुग्णांची होत असलेली खेळाबद्दल माहिती दिली. त्यावर ताबडतोब संबंधित डॉक्टर आणि नर्सांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय तात्काळ कोरोना रुग्णांच्यावर उपचार करण्याचेही आश्वासन दिले. ताबडतोब तलाठी मंजुनाथ यांना घटनास्थळी बोलावून घेऊन गावात कोरोनाची स्थिती, रुग्ण काय आहेत आणि गावातील परिस्थिती काय आहे याबाबत चौकशी केली. त्यांनी गावात 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोना महामारीत रुग्णांची कुचेष्टा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे राजेंद्र वडर यांनी सांगितले. 2 दिवसात 3 मृत्यू
तर गावात 9 कोरोना रुग्ण. गळतगा गावात 2 दिवसात एक 50 वर्षीय महिला आणि तिचा 55 वर्षीय निवृत्त शिक्षक पती आणि एक धनगर समाजातील पुरुष असे तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून गावात सुमारे 9 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कार्यरत असताना आरोग्य विभागाच्या या बेपरवाईमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. ग्रामपंचायतकडून कोरोना महामारी रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय औषधे मिळत नसले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व औषधे पुरवण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य संजय कागे व इतर सदस्यांनी दिले असताना या झालेल्या गलथान कारभारामुळे संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ಇವತ್ತು ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯನಾಗಿ ಮತ್ತು ಉಳಿದ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಗಳತಗಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ PDO ಮತ್ತು ತಲಾಟಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಇಲ್ಲಿ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಒಂದು 5-6 ದಿವಸದಿಂದ ಇಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಗೆ ಅವ್ರ ಕೆಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುರಳಿಯವರು ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರ್ಸ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂಜುಳಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಇನ್ನಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಕೋವಿಡ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅವರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಇದೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ. ಗಳತಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 20,000 ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು PHC ಉಪಲಬ್ಧ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಗಿಲ್ಲ. ಯಾಕಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯತನ ಅಂತ ನಾವು ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ನ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು PDOಗಳು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ಗಿರ್ಬೋದು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿಗಿವರೆಗೆ ಕರೆಸಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವ ಔಷಧ ಇಲ್ಲ ಅದನ್ನು ನಮಗೆ ಹೇಳ್ರಿ, ಅದು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ದುರ್ಲಕ್ಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ತಲಾಟಿಯವರಿಗೆ ನಾ ಕರೆಸಿ ಕೇಳಿದಾಗ ಇವತ್ತು ಗಳತಗದಲ್ಲಿ 9 ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ 6 ಬಂದಿದವು. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಔಷಧ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ವೈದ್ಯಾಧಿಕಾರ ತಲೆಯೂ ಕೂಡ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನನಗೂ ಕೂಡ ಒಂದು 6:30 ಸುಮಾರಿಗೆ ಅವ್ರು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಏನ್ ರೀತಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕರೆಂಟ್ ತೆಗಿಸ್ರ ಅಂದ್ರು. ಕರೆಂಟ್ ತೆಗಿಸ್ರ ಅಂದಾಗ ಯಾಕೆ ಕರೆಂಟ್ ತೆಗಿಸ್ಬೇಕು ಮೇಡಮ್ ಅಂತ ನಾ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ನನ್ನ ತಲೆ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಕರೆಂಟ್ ತೆಗಿಸ್ರ ಅಂದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಮೈಂಡ್ ಸರಿ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮದರ್ ಮತ್ತೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರು ಅಕ್ಕಿನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಬಿಡ್ರಿ ಅಕ್ಕಿ ತಲೆ ಚಲೋ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ 20,000 ಜನ ಹಳ್ಳಿಗಳೆಲ್ಲ ಈ PHCಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಒಂದು ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಕಂತ ನಾನು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಬಾರಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ DHO ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುನ್ನಾಳ ಸಾವಿರ ಕೂಡ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆದರೂ ಕೂಡ ಅವರ ಒಂದು ಬದಲಿ ಆಗಬೇಕು ಕಿಮ್ಮ ಅವರಾಗಿ ಹೋಗಿ ಬೇರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಒಳ್ಳೆಯವರು ಯಾರಾದರು ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ಕಳಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಜಿಲ್ಲಾ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ತಾಲೂಕು ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳಿರ್ಬೋದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ರೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ICU ಪ್ರೆಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೈಭವ್ ಇವರು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸರ್ ತಾವು ಬಾ ಅಂದಾಗ ನಾನು ಕೂಡ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟೆ. ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಮೇರಿ ಅಂತ ಮೇಡಮ್ ಇದ್ರು. ಆ ಮೇರಿ ಅಂತ ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಕೂಡ ಅಳಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರು. ನಾ ಹೇಳಿದೆ ಮೇಡಮ್ ಹತ್ರ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಜನರಿಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ಔಷಧ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ಅದು ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಯಾರೂ ಕೂಡ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಇಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೀನಿ, ಈ ನಿಪ್ಪಾನಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಚಿವರಿದ್ದಾರೆ, ಶಾಸಕರಿದ್ದಾಗ ಅಥವಾ ಸಚಿವರಿದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೂ ಕೆಳಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆದರೆ ಮೇಲ್ದರ್ಜೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಸಚಿವರ ಗಮನಕ್ಕೂ ತರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ತಾವು ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಆಧೀನ ಭಾಗದಲ್ಲಿದ್ದೀರಿ, ತಾವು ಕೂಡ ಗಣತಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನೆಚ್ಚ ಒಂದು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದಂತ ನಾವು ನೋಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಮಾನ್ಯ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಸಾವಿರಿಗೆ ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಅಕ್ಕೋಡದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಲಕರ್ಣಿ ಡಾಕ್ಟರ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರೆಸ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಏನಾಗ್ತೈತೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು, ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ನಮ್ಮೊಂದು ವಿಚಾರ. ಯಾವೇಳಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ರಾಜೇಂದ್ರ ವಡ್ಡರ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸಂಜಯ್ ಕಾಗೆ, ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್, ಸಂತೋಷ್ ಹುಣಸೆ, ಪಂಚಾಯತ್ ವಿಕಾಸ ಅಧಿಕಾರಿ ರವಿಕಾಂತ್, ತಲಾಟಿ ಮಂಜುನಾಥ್ ಯಾಂಚಸಹ ಇತರ ಸದಸ್ಯ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಮೋಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.